नमस्कार, लॅबरेट सायन्स सेटनेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते. आज आपण पार्ट 3 घेणार आहोत, उरलेले जे क्वेश्चन आहेत ते घेणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा. व्हिडिओला लाईक करत जा, व्ह्यूज जेवढे तेवढे लाईक्स येत नाही. एक लाईक करायला मित्रांनो तुम्हाला काहीच हरकत नाही, कारण एवढी मेहनत करतो आम्ही. चला क्वेश्चन बघूया आणि ही संभाव्य आन्सर की आहे. भारतातील ग्रंथालये, क्वेश्चन नंबर 99 होता, भारतातील ग्रंथालये सोशल नेटवर्किंगचा जास्तीत जास्त उपयोग करतात. माहिती प्रसारणात सोशल नेटवर्कची व्यापक भूमिका आहे. मला तरी वाटतं की हे दोन्हीही बरोबर आहे, कारण सोशल नेटवर्किंगमुळे काय होऊ शकतं, जास्तीत जास्त प्रसार करता येऊ शकतो. उदाहरणार्थ बघा, हे व्हॉट्सॲप, फेसबुक, याच्यामुळे काय असतं, आपण जास्तीत जास्त प्रसार करू शकतो. एक गोष्ट जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी याचा खूप उपयोग होतो, त्याच्यामुळे याचा आन्सर असणार आहे सी, दोन्हीही बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, हँडबुक्स, शब्दकोश, निर्देशिका इत्यादीमधून तथ्यशोधक माहितीही सहजपणे शोधता येते. बरोबर आहे, हँडबुक्स, त्याचबरोबर शब्दकोश म्हणजे डिक्शनरी, निर्देशिका म्हणजे काय, जी नव्याने प्रकाशित होते माहिती, त्याला निर्देशिका असे म्हणतात. तर मग या सगळ्यांमधून काय होते, तथ्यशोधक माहिती उपलब्ध होते. त्याचबरोबर तथ्यशोधक माहिती साधने वापरूनही सर्वसमावेशक साहित्यशोध घेता येतो, हे पण बरोबर असावं. कारण सत्यशोधक माहिती म्हणजेच काय, हँडबुकमध्ये काय असतं, ती स्पेसिफिक एखाद्या गोष्टीची स्पेसिफिक हँडबुक असतं, त्याला हस्तपुस्तिका असं देखील म्हणतात मित्रांनो. आणि त्याचबरोबर डिक्शनरीमधून आपण काय घेऊ शकतो, एखाद्या शब्दांची माहिती घेऊ शकतो. त्याचबरोबर निर्देशिका म्हणजे नव्याने प्रकाशित होणारी माहिती. या गोष्टींमधून सुद्धा आपण सर्वसमावेशक माहिती घेऊ शकतो, त्याच्यामुळे याचंही उत्तर डी असू शकतंय, दोन्हीही बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, जे क्वेश्चन राहिलेले आहेत ते आज इथे सगळे ऑल क्लिअर करणार आहे मी. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 77, याचा आन्सर आहे ए, UGC ग्रंथालय समिती, SR रंगनाथन, विद्यापीठ शिक्षण आयोग राधाकृष्णम, त्याच्यानंतर शिक्षण आयोग SS कोटारी आणि माध्यमिक शिक्षण आयोग मुदलियार आयोग. त्याच्यामुळे क्वेश्चन नंबर 77 आन्सर काय आहे, ए, माध्यमिक शिक्षणासंदर्भातच होता. मुदलियार आयोग जो होता तो माध्यमिक शिक्षणासंदर्भातच होता. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 78, त्याचा आन्सर आहे डी, फर्स्ट थर्ड अँड फोर्थ आर बरोबर स्विनेस, त्याच्यानंतर ISORID आणि ICMR हे युनेस्कोच्या स्पेशलाइज इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डेअर हे इन्फोटराचं आहे मित्रांनो. डेअर जे आहे ते इन्फोटराचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 85 राहिला होता, गाईड टू इंडियन पिरियॉडिकल लिटरेचरची वारंवारिता टिंबटिंब आहे. काय सांगितलेलं आहे, गाईड टू इंडियन पिरियॉडिकल लिटरेचरची वारंवारिता टिंबटिंब आहे. तर त्याचा आता जे नेटवर आन्सर आहे त्रैमासिक. मग सेट एक्झामवाले काय करतात ते सांगता येत नाही, त्यांच्या मनाप्रमाणे चालावं लागतं. ते अपडेट्स आपल्याला सांगतात, परंतु जे आधीचं क्वेश्चनचं आन्सर आहे ते सुद्धा देऊ शकतात. आधी ती होतं मासिक होतं, गाईड टू इंडियन पिरियॉडिकल लिटरेचर आधी मासिक होतं, परंतु आता ते क्विटरली झालेलं आहे. आता काय झालेलं आहे, त्रैमासिक झालेलं आहे. त्याच्यामुळे याचं क्वेश्चन माझ्या तरी मते त्रैमासिक असायला पाहिजे, पण ते मासिकही देऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन, भौगोलिक संदर्भ स्रोत ग्लोब म्हणजे काय. तर ग्लोब म्हणजे काय, सपाट पृष्ठभागावरील पृथ्वीचा नकाशा, यालाच ग्लोब असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 87, इन्स्पेक्ट या सुचिय डेटाबेस. प्रत्येक सेट एक्झामला हा क्वेश्चन येतोच बघा, हा दोन्ही क्वेश्चन आलेलेच आहे. इन्स्पेक्ट या सुचिय डेटाबेसमध्ये टिंबटिंब यायची माहिती असते. इन्स्पेक्टमध्ये कशाची माहिती असते, तर इन्स्पेक्टमध्ये पदार्थ विज्ञान आणि इंजिनिअरिंग, फिजिक्स अँड इंजिनिअरिंग यांची माहिती असते. क्वेश्चन नंबरचा आन्सर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन, प्रबंध हे टिंबटिंब प्रकारचे आहेत. प्रबंध हे प्राथमिक प्रलेखामध्ये येतात. प्रबंध, थीसिस, प्रबंध या गोष्टी प्राथमिक प्रलेखामध्ये येतात. बघा, मी प्रलेखावर व्हिडिओ देखील टाकलेला आहे, याचा फायदा तुम्हाला होतोय का नाही तुम्हाला इथं कळतच असेल. त्याच्यामुळे सगळे व्हिडिओ वॉच करा, व्यवस्थित अभ्यासाला लागा. आता आरोग्य विभागाची लायब्ररियन एक्झाम आहे, त्याच्यासाठी सुद्धा हे क्वेश्चन पहा बरं का. ज्यांनी आरोग्य विभागामध्ये फॉर्म भरलेले आहेत, ज्यांनी लायब्ररियन अभिलेखापालसाठी फॉर्म भरलेले आहेत, त्यांनी देखील हे सगळे क्वेश्चन पाहून जा. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 58, संशोधन बहुतांश वेळा
अवलंबून राहता येतील असे उपाय सुचवते. काय सांगितलेलं आहे, संशोधन बहुतांश वेळा अवलंबून राहता येईल असे उपाय सुचवते, कारण संशोधना आधारित घेतलेले ग्रंथालय निर्णय नेहमीच चुकीचे ठरतात. हे चूक आहे मित्रांनो, कारण संशोधना आधारित घेतलेले निर्णय चुकीचे कसे ठरू शकतात. संशोधन हे किती आपण व्यापकदृष्ट्या करतो, किती विचार करून करतो, त्याच्यामुळे त्याचा आराखडा तयार केलेला असतो. त्याच्यामुळे मला तरी वाटतं की संशोधन बहुतांश वेळा अवलंबून राहता येतील असे उपाय सुचवते. रिसर्च युजली प्रोव्हाइड डिपेंडेंट सोल्यूशन, हे दोन्ही चूक असू शकतं माझ्या तरी मते, कारण संशोधन हे बहुतांश अवलंबून राहता येतील असे उपाय सुचवत नाही. संशोधन कधीही कोणत्याही गोष्टीवर उपाय सुचवेल असं होऊ शकत नाही, आणि त्यांच्या आधारे घेतलेले निर्णय तर कधीच चुकीचे असू शकत नाही. त्याच्यामुळे हे दोन्ही चूक आहे असं मला तरी वाटतं. याचा आन्सर आहे दोन्ही चूक, हे संभाव्य आन्सर की आहे. असं नाही की मॅडम तुम्ही सांगितलं हे 100% बरोबरच पाहिजे असं नाही, माझ्यावरही हे नाही. मी माझ्या मते जे आहे ते तुम्हाला सांगते माझ्या नॉलेजनुसार. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 59, योग्य त्या ऋणनिर्देशासह इतरांचे वाचन साहित्य वापरणे ही एक नैतिक संशोधन प्रघात रीत समजली जाते. बरोबर आहे, ऋणनिर्देशासह म्हणजे मी काय मित्रांनो, जे फर्स्ट टाइम सेट डी एक्झाम दिली असेल किंवा ज्यांना यातलं खरंच काही माहीत नसेल त्यांच्यासाठी, की ऋणनिर्देश म्हणजे काय. समजा मी तुमचं साहित्य वापरलं, किंवा समजा उद्या तुम्ही सेट एक्झाम पास झालात, तर तुम्ही निदान ऋण तरी व्यक्त केलं पाहिजेत की मॅडम मी तुमचे व्हिडिओ पाहिले, त्याच्यामुळे मला फायदा झाला, त्याच्यामुळे मी काय झालेलो आहे, आज सेट एक्झाम पास झालेलो आहे. हे झालं ऋणनिर्देश. उदाहरणार्थ आपण एखादं संशोधन करत, तुमचं एमलिप झालं असेल तर नक्कीच मला कमेंट करा, तुम्ही संशोधनही केलं असेल, त्यात ऋणनिर्देश तर लिहिले असतील ना, की तुम्हाला यामध्ये कुणाकुणाचा फायदा झाला, कोणकोणत्या संशोधनाचा तुम्ही वापर केला, त्याला ऋणनिर्देश असं म्हणतात. योग्य त्या ऋणनिर्देशासह जर तुम्ही इतरांचं वाचन साहित्य वापरलं तर ती एक नैतिक रीत आहे, ते बरोबर आहे. आणि योग्य त्या ऋणनिर्देशासह शिवाय इतरांचे वाचन साहित्य वापरल्यास त्याला वाढमय चौर्य म्हणतात. इज दॅट क्लिअर? बरोबर आहे. जर तुम्ही कुणाचाही ऋणनिर्देश वापरता, जर ऋणनिर्देश न देता जर वाचन साहित्य वापरलं तर त्याला काय म्हणतात, वाढमय चौर्य असं म्हटलं जातात. वाढमय चौर्य म्हणजे काय, पुस्तकातली माहिती चोरून वापरणे, एकत्र इतरांच्या माहिती न विचारता वापरणे, न ऋणनिर्देश करता वापरणे याला. त्याच्यामुळे 100% दोन्ही बरोबर आहे, याचा आन्सर आहे ए. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब आणि टिंबटिंब ही माहिती संकलनाची तंत्रे आहेत. तरी माझ्या मते याचा आन्सर असणार आहे सर्वे मंकी आणि लिटरेचर सर्च, हे काय आहेत, माहिती संकलनाची तंत्रे आहेत. वाचन साहित्याचा शोध घेऊन आपण काय करू शकतो, संकलन करू शकतो, आणि सर्वे मंकी या साधनाद्वारे देखील संकलन करू शकतो. याच्यामध्ये कन्फ्युजन आहे, पण मला तरी वाटते वाचन साहित्य शोध आणि सर्वे मंकी असेल. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 57, सरासरी मध्यक आणि बहुलक, सरासरी मध्यक आणि बहुलक ही संशोधन माहितीची मध्यवर्ती प्रवृत्ती जाणून घेण्याची सुलभ सांख्यिकीय तंत्रे आहेत. बरोबर आहे, ऐतिहासिक संशोधनातील गुणात्मक डेटाच्या विश्लेषणासाठी सांख्यिकीय तंत्रे बहुतांश वेळा वापरली जातात. हे देखील मित्रांनो दोन्हीही बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक्सचे जास्त झाले पाहिजेत, तरच आता प्रिव्हियस आता जी नेट एक्झाम येणार आहे त्याचबरोबर अभिलेखापाल आरोग्य विभागाच्या ज्या एक्झाम्स आहेत त्यासाठी इम्पॉर्टन्स क्वेश्चन तुम्हाला मिळतील. त्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त व्हिडिओ वॉच करा, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि लाईक करा. मित्रांनो खालील उद्धरण निर्देशन सेवांचा क्रम त्यांच्या निर्मिती वर्षानुसार लावा. काय सांगितलेलं आहे, खालील उद्धरण सेवांचा क्रम जो आहे तो काय करा, निर्मिती वर्षानुसार लावा. तर त्याचा आन्सर आहे सी. काय आहे आन्सर सी. प्रथम काय येणार, सायन्स सायटेशन इंडेक्स 1963-64 आहे, सी आन्सर आहे त्याचं. त्याच्यानंतर याचा मी फुल फॉर्म शॉर्ट फॉर्म सांगितलेला आहे, ज्यांनी व्हिडिओ सगळे पाहिले असेल त्यांना माहीत असेल, नदीर असेंट जैनित डिसेन हा फुल फॉर्म मी पाठ करून सांगायला होता, सॉरी शॉर्टकट सांगितलं होतं, नदीर असेंट जैनित डिसेन NADZ असं सांगितलं होतं. ज्यांचं पाठ असेल त्यांना लगेच आलं असेल यांचा आन्सर नदीर असेंट जैनित आणि डिसेन. मग काय उत्तर येणार ते तुम्हाला कळलं पाहिजे. त्याचा आन्सर काय येणार, सी येणार आहे, नदीर असेंट जैनित अँड डिसेंट. काही काही मित्र खूप हुशार आहेत, त्यांनी देखील काही काही प्रश्नांची उत्तरं सांगितलेले आहेत. बघा तो कालचा प्रश्न होता तामिळनाडू पब्लिक लायब्ररी ऍक्ट, त्याचं एका मित्रांनी कमेंट्स पण पहा, त्यांनी सांगितलेलं आहे जसं मी सांगितलं त्याप्रमाणे सांगितलेलं आहे, त्याचा आन्सर काय आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे ते पहा. तामिळनाडू पब्लिक लायब्ररी ऍक्ट 1948, त्याच्यानंतर महाराष्ट्र होता 1967, केरळ 1989 आणि चौथा गोवा 1993-94. त्याच्यामुळे त्याचा सिक्वेन्स लागलेला आहे त्यांना, तो पहा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 62,
क्वेश्चन नंबर 62 चा आंसर आहे बी, पाहून घ्या तुम्ही. क्वेश्चन नंबर 62 चा आंसर, करेक्ट आंसर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन, उपयुक्त माहितीची वैशिष्ट्ये ओळखा. काय सांगितलेलं आहे त्यांनी, उपयुक्त माहितीची वैशिष्ट्ये ओळखा. तर उपयुक्त माहितीची वैशिष्ट्ये ओळखाचा आंसर आहे बी, फर्स्ट अँड थर्ड आर करेक्ट. म्हणजे उपयुक्त माहिती म्हणजे काय, अचूक असेल त्याला उपयुक्त असेल, त्यानंतर जी पुरेशी आहे, पुरेशी आणि पर्याप्त माहिती पाहिजे आपल्याला. अचूकता पण पाहिजे त्याचबरोबर पुरेशी, आणि नुसतं फाफट पसारा असून काय उपयोग आहे का, ती पुरेशी आणि पर्याप्त माहिती पाहिजे. त्याच्यामुळे पहिलं आणि तिसरं बरोबर. क्वेश्चन नंबर 63 चा आंसर काय आहे, पहिलं आणि तिसरं बरोबर, आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन, संदर्भ सेवेचे जनक कोण आहेत. तर संदर्भ सेवेचे जनक कोण आहेत, सॅम्युएल स्वीटग्रीन हे संदर्भ सेवेचे जनक आहेत. कोणी कोणी एसआर रंगनाथन लिहिलं असेल त्यांचं चुकलंय, सॅम्युएल एस एस ग्रीन हे संदर्भ सेवेचे जनक आहे, फादर ऑफ रेफरन्स सर्व्हिस. त्याच्यानंतर खालीपैकी कोणती माहिती उत्पादने ही आढावा स्वरूपाच्या ग्रंथालय सेवावर आधारलेली. काय सांगितलेले आहेत, आढावा सेवांच्या ग्रंथालय स्वरूपावर खालीपैकी कोणती उत्पादने आधारलेली आहेत असं क्वेश्चन आहे. तर त्याचा आन्सर आहे डी, माझ्या मते त्यांचा आन्सर आहे डी, सेकंड अँड फोर्थ बरोबर आहे आन्सर. आलेला आहे कोण क्वेश्चन, ट्रेड रिपोर्ट आणि स्टेट ऑफ द आर्ट रिपोर्ट हे काय आहेत, आढावा स्वरूपाची ग्रंथालय. सेकंड अँड फोर्थ आर करेक्ट, 100% हे करेक्ट आहे. क्वेश्चन डी आन्सर आहे याचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, TCPला विश्वासार्ह वितरण प्रोटोकॉल असे म्हणतात, बरोबर आहे. आणि प्रेषण यंत्राद्वारे जे काही पाठवले जाते ते योग्य ठिकाणी अखंडित स्वरूपात प्राप्त होईल याची TCP खात्री देते. मला वाटते दोन्ही बरोबर आहेत. TCP, आता मला सांगा TCP हा कशामध्ये वापरलं जातं, Web 2.0 TCP असतं, त्याचबरोबर इंटरनेटमध्ये वापरलं जातो. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 33 आन्सर आहे बी, क्वेश्चन नंबर 33 आन्सर आहे बी, बी आन्सर आहे क्वेश्चन नंबर 33 आन्सर बी. आर टी एफचं मायक्रोसॉफ्ट, PDF, ॲडॉब, TIFF, अडलस आणि AU सन मायक्रो सिस्टीम, AU सन मायक्रो सिस्टीम. क्वेश्चन नंबर लास्ट जे क्वेश्चन आहे त्याचा आन्सर काय आहे, बी आहे आन्सर. क्वेश्चन नंबर 33 आन्सर काय आहे, बी. बघा इथं माझ्या तरी मते ऑल क्वेश्चन तुमचे घेतलेले आहेत, पार्ट 3 घेतले बेटा. मित्रांनो एकूण 3 झाले, कारण अशी हेच होती, कारण मला क्वेश्चन पेपर उपलब्ध झाला नाही. क्वेश्चन पेपर उपलब्ध झाला असता तर मी त्याची PDF व्यवस्थित करू शकले असते, परंतु तरीही तुम्ही समजून घ्या मी तुमच्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत, 3 तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपल्या इथं ऑल याचा क्वेश्चन पेपर संपलेला आहे, त्याच्यामुळे एकूण माझ्या आन्सरकीनुसार एकूण सगळ्यांना किती मार्क्स मिळतात ते त्यांनी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ही संभाव्य आन्सरकी आहे मित्रांनो, ही काही फायनल आन्सरकी नाही, ही माझ्या मते असणारी संभाव्य आन्सरकी आहे. चला आज आपण इथेच थांबूया, उद्यापासून आपण नेट एक्झामसाठी, त्याचबरोबर आरोग्य विभाग, त्याचबरोबर जे काही अभिलेखापाल ज्यांनी फॉर्म भरलेले आहे, फॉर्म भरलेले येणारी आता KVS एक्झाम पण येणार आहे लायब्ररींच्या, त्या सगळ्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कारण ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते मित्रांनो. त्यामुळे जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण आता इथेच थांबूत, धन्यवाद.